तो रेस्क्यू के लिए फॉरेस्ट डिपार्टमेंट से गाड़ी आई है, उन ओ टीम आई है पूरी, तो रेस्क्यू करेंगे अभी। तो इतने सारे एक घर है यहाँ पे, एक बार यहाँ पे हमने सांप भी पकड़ा था, ये देखो, ये है बच्चे यहाँ पे है, ये देखो ये टीम गई है सामान लाने के लिए, गाड़ी से उतरने के लिए, और यहाँ के सभी रहवासी है बेबी ऊपर आया है ऐसे फूल के, और वो अभी ऊपर देख रही है मंकी, वो अभी एग्रेसिव भी हो सकती है, इसलिए टीम को बुलाया हमने। टीम ने पूरा सामान लेके आए, पिंजरा लेके आए है, तो ये सचिन भाई हेल्प लागली सांगा पहिला सचिन भाऊ वही झाले की नाही बाबा अजून जातोय सोडणार आहे का ले पिंजरा सोडून बघा यार बरोबर घरी मध्ये ए तुम्ही सांभाळा पडाल वगैरे कोणतरी, तुम्ही सगळी साइड ला वा, त्याला काढल्यानंतर बघूया वाटल्यास, पडाल कोणतरी गोंधळून। ओके 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 आता आवडतं आता आवडतंय आवडलं 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 बसलंय धरलंय त्याने धरलंय धरलंय ओ आलं वरती आलं सुटलं फास्ट पडील पडू नाही पेते पडू नाही पडू नाही त्याचा हात प्रॉब्लेम आहे पडलं नाही अडकलं नाही
नशीब ते पाण्यात पडलं. वडा 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 वडा. ओके ओके. गडबड गडबड दमान दमान दमा तिथं अडकते दमान दमान अडकलं नाहीये तिथं ते धरायला लागलंय बॅलन्स करायला लागलंय. थांबा थांबा तू तुमच्या अंगावर वगैरे यायचं ट्राय कर. नाही नाही अडकले अडकले. अहो तुम्ही बोलू नका थांबा ना बाकीचे लोक ते काम करणारे बोलायला लागलेत की गावामध्ये काल यांच्या निदर्शनात माझं इथं घर आहे आणि माकड पडलेलं होतं. त्वरित कात्तीकर साहेब नवीन आले दंडोबा इन्चार्ज त्यांना कळवल्यापासून त्यांनी लगेच विठ्ठल पाटील सर आणि आमच्या जिल्ह्याचे अशा स्थान प्राणी मित्रांचे जे सचिन भाऊ आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून सुंदररित्या अगदी जसं की मन हेलावेत अशा रीतीनं ते माकडाला वर काढलं आणि व्यवस्थित जीवदान दिलेलं आहे आणि ते इथं सोडणार आहेत. त्याचं पिल्लू मेल्यामुळं ते पडलेलं होतं आणि माझ्या गावामध्ये आणि माझ्या घराच्या शेजारला ही माझी वस्ती आहे जिथं मी लहानाचा मोठा झालो तिथं येऊन सुंदर आणि चांगलं डिपार्टमेंटचं आणि सचिन भाऊंचं मनापासून स्वागत करतो. आणि आता मॅडम पण बोलते मॅडम तुम्हाला हे कसं वाटलं ते तुम्ही बोला. तर आम्ही इथं काल आलो होतो आम्हाला काल रात्री जवळपास 6 वाजता आम्हाला कळवले अंधार होत आला होता आणि त्याला आम्ही पडलेलं बघितल्यानंतर आमचा जीव पण सगळं कसा झाला आणि बघायला होत नव्हतं रात्र पण निघत नव्हती आमची. सकाळी उठून आम्ही रात्रीच कळवलं होतं रेस्क्यू टीमला आणि सकाळी ते पहाटे उठून येणार होते. आता 2 वाजले सकाळपासून आम्ही धडपडतोय त्याला वाचवण्यासाठी बाहेर काढण्यासाठी कारण का ते माकड जे होतं त्याचा एक हात पण नाही आहे त्याच्यामुळे त्याला वरती चढता येत नव्हतं. 2 वेळा रेस्क्यू फेल झालं तिसऱ्या वेळेला आम्ही बाहेर काढलं त्याला. खूप छान रीतीनं रेस्क्यू टीमने सचिन सर सर टीमचं नाव WRC टीम या टीमनं रेस्क्यू केलं. खूप छान असं रेस्क्यू करतात ते ह्या भागाला त्यांचं इथं मोलाचं योगदान आहे आणि इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सर पण आहेत विठ्ठल पाटील सर आहेत बाबू खामकर साहेब आहेत आमचे अधिकारी भोसले काका आहेत दीप पाटील सर सुंदर केलं रे खूप छान असं इथल्या लोकांचं पण इथं त्याला सहकार्य लाभलं आणि सगळ्यांनी म्हणून आम्ही रेस्क्यू केलंय. आता जे जाळीमध्ये माकड आहे त्याला आम्ही इथंच सोडायचं नैसर्गिक अधिवासात त्याचा मुक्त करण्यात इथंच करणार आहे. ओके okay.